कविता जर आपण समोर बघितलं तर एकनाथ शिंदे गटातील सगळे आमदार या गुवाहाटीतील रॅडिसन ब्लू हॉटेलमधून बाहेर पडलेले आहेत। जर जसं मी सांगत होतो सगळं जे सामान आहे यामध्ये बसमध्ये लोड करण्यात आलेलं आहे। जर आपण बघितलं तर सगळे आमदार यांच्या गळ्यामध्ये जे आपण या ठिकाणी उपरण बघतोय इथल्या खरं तर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सगळ्या आमदारांचा सत्कार केलेला आहे। त्यांना इथलं आसामची जी एक वेगळी ओळख आहे, इथलं फेमस चहापत्ती चहाचा पावडर देखील सगळ्यांना दिलेला आहे असं गिफ्ट या सगळ्या आमदारांना या ठिकाणी देण्यात आलेले आहे। सगळे आमदार या ठिकाणी या बसमधून आता गुवाहाटीच्या एअरपोर्टकडे निघालेले आहेत आणि त्यांचा मुक्काम आता पुढे गोवाकडे असणार आहे। आणि जर आपण बघितलं तर तीन बसमध्ये हे सगळे आमदार त्यांचं सामान घेऊन ते गेले 7 दिवस ते या गुवाहाटीतील हॉटेलमध्ये मुक्कामी होते, मात्र आता त्यांचा पुढचा मुक्काम हा गोवा असणार आहे। पूर्ण ताफा घेऊन ही पोलीस आता गुवाहाटीच्या एअरपोर्टकडे निघालेली आहे। त्या ठिकाणी स्पाइस जेटचं एक खास विमान त्यांना घेऊन पुढे जाणार आहे। आणि आता जर आपण बघितलं तर हे सगळे जण गुवाहाटीच्या या रॅडिसन ब्ल्यू हॉटेलमधून एअरपोर्टकडे निघालेले आहेत। अवघं एअरपोर्ट जवळपास 10 ते 11 किलोमीटर लांब हे एअरपोर्ट आहे आणि जवळपास 20 ते 25 मिनिटात हे एअरपोर्टवर पोचतील आणि त्यानंतर त्या चार्टर्ड प्लेनच्या मार्फत हे सगळेजण गोव्याला पोचणार आहेत। आणि आता जर आपण बघितलं तर सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे शिंदे गटातील हे सगळे आमदार आता गुवाहाटीतील विमानतळाकडे निघालेले आहेत। स्पेशल विमान त्यांच्यासाठी त्या ठिकाणी तयार झालेला आहे। रात्रीचा मुक्काम या सगळ्या आमदारांचा आता गोव्यामध्ये असणार आहे। त्या ठिकाणी हॉटेल बुक करण्यात आलेलं आहे, जवळपास 71 रूम या सगळ्या आमदारांसाठी बुक करण्यात आलेले आहेत। आणखीन एक महत्त्वाची बातमी म्हणजे एकनाथ शिंदेंनी आसामच्या या पूरग्रस्त सगळ्या भागाला 51 लाख रुपयाची मदत केलेली आहे। आणि त्यानंतर आसामच्या मुख्यमंत्र्यांकडून या सगळ्या आमदारांचं या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे, त्यांना गिफ्ट्स देखील या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। खरं तर आसाममध्ये सगळेजण सगळ्यांना माहिती आहे की जी चहापत्ती आहे, चहा पावडर आहे, ते खूप फेमस आहे। असे वेगवेगळे फ्लेवर्सचे पॅकेज त्यांना देण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर इथलं जे एक वेगळं पण आहे, जे उपरणं इथलं आसाममधलं एक वेगळं आहे, ते देखील त्यांना देऊन त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे। आणि त्यानंतर आता हे सगळे जे आमदार आहेत ते गुवाहाटीच्या विमानतळाकडे निघालेले आहेत। काही वेळातच जवळपास 11 किलोमीटरचं अंतर आहे रॅडिसन हॉटेलपासून तर गुवाहाटीच्या विमानतळाचं, आणि जवळपास एक 15 मिनटं लागतात पोचण्यासाठी। जर आपण बघितलं तर खास व्यवस्था या बसेससाठी करण्यात आलेली आहे, जेणेकरून कुठंही रस्त्यामध्ये या बसेसला थांबायला लागू नये। जर आपण बघितलं तर पोलिसांचा बंदोबस्त आहे, जिथं कुठं डिव्हिजन्स आहेत, रोड डिव्हिजन्स, त्या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत। आणि आत्ता जर आपण बघितलं तर हे बस अवघ्या पुढच्या 10 मिनटात गुवाहाटीच्या एअरपोर्टवर असेल आणि तिथून जे स्पेशल चार्टर्ड प्लेन या सगळ्या आमदारांसाठी करण्यात आलेलं आहे त्या प्लेनमध्ये बसून हे सगळे गोव्याला पोचतील। जवळपास 3.5 तासाचा हा गोव्याचा प्रवास असणार आहे। रात्री ते गोव्याला, रात्री हे सगळे आमदार गोव्यात मुक्कामी असणार आहेत आणि तिथून ते उद्या लगेच मुंबईत येणार आहे। जसं एकनाथ शिंदेंनी सकाळीच सांगितलं की आम्ही सगळे आमदार उद्या मुंबईत असू सातत्याने। आज जर आपण बघितलं तर एकनाथ शिंदे बऱ्या खूप दिवसानंतर माध्यमांशी एवढ्या उघडपणे बोलले, त्यांनी जर बघितलं तर सगळ्या आमदारांना कामाख्या देवीच्या दर्शनाला देखील आणलेलं होतं। आणि जर आपण बॉडी लँग्वेज या सगळ्या आमदारांची बघितली तर त्यांच्यामध्ये गुत्साह होता। तिथं देखील एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलं की कुठल्याही आमदाराला मी दबाव टाकून दमदाटी करून आणलेलं नाही, ते सगळे त्यांच्या मनाले आहेत। आणि आता देखील जर चालले तर त्यांच्या मनाने एकनाथ शिंदेंसोबत चाललेले आहेत आणि आता त्यांचा पुढचा मुक्काम हा गोव्यामध्ये असणार आहे। जर आपण बघितलं तर समोर जी बस आहेत या 3 बसमध्ये हे सगळे 50 आमदार आता गुवाहाटीच्या एअरपोर्टवर काही वेळातच पोचणार आहेत। सगळे आमदार अतिशय आनंदी दिसत होते, ज्या पद्धतीने मी सांगितलं की सुरुवातीला या सगळ्या आमदारांनी इथल्या आसामच्या मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की आम्हाला कामाख्या देवीचे दर्शन करून जायचं आहे। खरं तर तिथं काही आमदारांनी माध्यमांशी बोलताना, एबीपी शी बोलताना देखील सांगितलं की एकनाथ शिंदे गटावर काही जादूटोना देखील केला जातोय, अशा पद्धतीने कुठलाही जादूटोना आमच्यावर चालू नये यासाठी आम्ही कामाख्या देवीच्या दर्शनाला आलोय, आम्ही कामाख्या देवीला प्रार्थना करू की असं काही होऊ नये, आमच्यावर आमचं सगळं एकजूट राहावं आणि आम्ही जे
आम्हाला जे हिंदुत्व पुढे न्यायचंय, बाळासाहेबांचं हिंदुत्व पुढे न्यायचंय, ते आम्हाला काम पुढे जाऊन करायचंय आणि त्यासाठी अशा पद्धतीने एकनाथ शिंदे गट आता गुवाहाटीतून एक्झिट होताना दिसतंय. एक्झिट काही वेळातच एअरपोर्टवर पोहोचतील आणि त्यानंतर ते थेट गोव्यातच आपल्याला दिसणार आहेत. गोव्यात रात्री मुक्काम असणार आहे. खरं तर अनेक कारणं असू शकतात गोव्याला जाण्याचे. गुवाहाटी खूप लांब आहे आणि गुवाहाटीमध्ये खरं तर जे वातावरण आहे ते कधीही बदलतं आणि पुढं पावसाचा देखील अंदाज वर्तवण्यात आलेला आहे आणि त्यामुळं कदाचित उद्या जर मुंबईला जाण्याचा विचार केला असता तर अडचण देखील आले असते आणि इथं बायर रोड येणं हे शक्य नाही. मात्र गोव्याला जर आपण मुक्काम केलं तर सरकार देखील भाजपचं आहे, त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील आहे, केंद्राचं देखील त्या ठिकाणी CRPF तैनात करण्यात आलेले आहेत पूर्ण हॉटेलच्या बाहेर आणि सहजपणे तिथून आपल्याला मुंबईला येता येईल. जर काय अडचण आली आपल्याला फ्लाईटनी जायची तर बाय रोड देखील हे शक्य आहे आणि त्यामुळं हा सगळा प्लॅन शिंदे गटाकडून तयार करण्यात आलेला आहे. मात्र सगळ्यांचं लक्ष आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे लागलेलं आहे. सुप्रीम कोर्टात याचिकेवर सगळं सुनावणीला सुरुवात होईल काही वेळातच. परंतु आत्ता जर आपण बघितलं तर एकनाथ शिंदे स्वतः काही तज्ज्ञांशी बोलत होते, त्याचबरोबर वकिलांची टीम त्यांच्या बरोबर होती. काय होऊ शकतं, बरोबर आहे, काय होऊ शकतं याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे. शिंदे गटाचे सगळे आमदार हे आत्ता निघालेले आहेत गुवाहाटीहून गोव्याला येण्यासाठी. गोव्यामध्ये त्यांचा सगळा प्लॅन कसा असेल, गोव्यामध्ये ते कुठे राहणार आहेत आणि गोव्यामधला शिंदे गटाचा प्लॅन कसा असणार आहे तो ABP माझावर तुम्ही पाहताय. 30 तारखेला गुवाहाटीमध्ये खरं तर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. जसे आपले प्रतिनिधी सांगत होते केव्हाही तिथलं वातावरण बदलतं. आज संध्याकाळी 5 वाजता 3 विमानं ही या सगळ्या आमदारांना घेऊन गोव्याच्या दिशेनं उड्डाण करतील, म्हणजे काही मिनिटातच ही विमानं निघतील. संध्याकाळी 7 वाजता ही सर्व विमानं गोव्यामध्ये उतरतील, गोवा एअरपोर्टला येतील आणि त्यानंतर 2 बसेसमधून या सगळ्या आमदारांना गोव्यातील ताज हॉटेलमध्ये नेलं जाणार आहे. आमदारांचा आजचा रात्रीचा मुक्काम हा गोव्यातल्या ताज हॉटेलमध्येच असेल आणि उद्या सकाळी 8 वाजता पुन्हा एकदा एका स्पेशल विमानानं हे सगळे आमदार मुंबईमध्ये येतील. विधानसभेचं एक विशेष सत्र उद्या बोलवण्यात आलेलं आहे. बहुमताची चाचणी उद्या होणार आहे आणि याच फ्लोअर टेस्टसाठी हे सगळे आमदार उपस्थित राहणार आहेत. एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी कामाख्या देवीचं दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना जी कायदेशीर प्रक्रिया असेल त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्ही सहभागी होऊ, आम्ही फ्लोअर टेस्टला उपस्थित राहू असं म्हटलं होतं. त्यामुळे हे सगळे आमदार उद्या गोव्याहून थेट मुंबईमध्ये येतील आणि मुंबईमध्ये विधिमंडळामध्ये उपस्थित राहून ते बहुमत चाचणी प्रक्रियेमध्ये सहभाग घेतील असं सांगितलं जातं आणि त्यासाठी आज गुवाहाटीमधून हे सगळे आमदार गोव्याच्या दिशेनं रवाना झालेत. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.